आपल्या राहते घराच्या छपरीत मामा कपडे बदलत असताना मागेहून आलेल्या भाचाने प्लॉट आईच्या नावावर का करून देत नाहीत असे बोलून मामाच्या मान्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली. ही घटना 15 मे रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास रेंगेपार कोठा येथे घडली. या घटनेत जखमी ताराचंद बिसन पंधरे वय 69 वर्ष नामक मामाच्या तक्रारीवरून सचिन शिवचरण मडकाम वय 24 वर्ष नामक भाच्या विरोधात लाखने पोलिसात धारदार शस्त्राने मारून गंभीर जखमी करीत जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिल्लांगे करीत आहेत.